नमस्कार, रयतेश टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, आज आपण 12वी बोर्ड परीक्षेच्या नवीन मूल्यमापनाबाबत, अर्थात आपल्याला बोर्डाने ज्या पद्धतीने प्रत्येक विषयनिहाय मूल्यमापन करायला सांगितलेले आहे ती मूल्यमापन पद्धतीनुसार आपण एक्सेल मध्ये तुम्हाला एक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सहज निकाल करता येईल आणि ते कसा करता येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. केवळ तुम्हाला फक्त गुण भरायचे, तुमचा विषयाचा निकाल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, तयार होणार आहे. ते कसं करायचं किंवा त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बोर्डाने काय इंट्रक्शन दिलेले आहेत ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो काही आपला फॉर्मॅट आहे, जो काही आपल्याला फॉर्म्युला ठरलेला आहे 12वीचं मूल्यमापन तयार करण्यासाठी, हा 80+20 असा पॅटर्नचा आहे. तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा जो काही पॅटर्नमध्ये जर चेंजेस असेल तर एक्सेल शीटमध्ये मी सांगतो त्या ठिकाणी फक्त तुम्ही चेंज करा, तुम्हाला पाहिजे तसा तो निकाल तयार करता येईल. आता जर आपण या ठिकाणी 80 विचार करूया, तर आता 80 म्हणजे या ठिकाणी 10वीचे तुम्हाला 30% म्हणजे एकूण 24 गुण झाले. याचबरोबर 11वीचे 30% गुण घ्यायचे आहेत, त्याचे 24 गुण झाले. आणि आता 12वीची जी काही तुमची लेखी परीक्षा झाली असेल, या लेखी परीक्षेमध्ये सत्र परीक्षा असेल, सराव परीक्षा असेल, पूर्व सराव परीक्षा असेल किंवा इतर तुम्ही कोणतीही मूल्यमापनासाठी परीक्षा घेतली असेल तर तिचे 40% गुण म्हणजेच या ठिकाणी 32 गुण आपल्याला हा 12वीसाठी भारांश दिला गेलेला आहे. अर्थात या ठिकाणी एकूण आपला 80+20 म्हणजे 20 तुम्हाला मार्क हे जे काय आहेत ते तुमचे प्रात्यक्षिक असतील अथवा तोंडी असतील या गुणासाठी, म्हणजेच 80+20=100 असा हा गुणाचा फॉर्मॅट आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आणखी काही गोष्ट लक्षात घ्या, येत्या 10वीसाठी आपण काय करणार आहे, या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळालेले कोणतेही 3 विषय असू द्या, त्याचे गुण आपल्याला घ्यायचे आहे, त्याचे 24 गुणांमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. हे तुम्हाला करायची गरज नाही, तुम्ही फक्त गुण टाका पहिल्या टॉप 3 सब्जेक्टचे, तुम्हाला हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन जाईल. इयत्ता 11वी यामध्ये पण आपल्याला प्रत्येक विषयनिहाय गुण या आपल्याला एक्सेल शीटमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत, त्याचे देखील तुम्हाला 24 गुणांमध्ये रूपांतर करता येईल. याचबरोबर आपल्याला इयत्ता 12वी या प्रात्यक्षिक परीक्षा असेल किंवा तोंडी परीक्षा असेल किंवा इंटरनल, म्हणजे अर्थात तुम्ही 20 गुणांसाठी काय घेतलेलं आहे ते आपण या ठिकाणी त्याचे 20 मार्क या कॉलममध्ये ते एंटर करायचे आहेत. अशा पद्धतीने आपले हे 24+24+32+20=100 गुण अशा गुणाचा हा आपला निकाल तयार होईल. तर शिक्षक मित्रांनो, हा कशा पद्धतीने तयार होईल या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक्सेल शीटला घेऊन तुम्हाला सांगतो. आता या पद्धतीने हे जे काय आपलं तुमच्या समोर दिसतं जे काही एक्सेल शीट आहे, हे एक्सेल शीट मी तुम्हाला देणार आहे. डाउनलोड कुठून करायचं ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपले जे काही सब्जेक्ट असतील, जे काही स्टुडंट असतील, यानुसार आपल्याला त्यांचे या ठिकाणी मार्किंग करा. त्यांचे सीट नंबर, एक्झाम नंबर तुम्हाला आलेले आहेत, एक्सेल शीटवरून कॉपी केलं तरी अडचण नाही आहे. यानंतर आपले 10वीच्या बोर्ड परीक्षे त्यांचा एक्झाम नंबर, त्याचं वर्ष आणि 10वीच्या मूल्यमापनासाठी देखील आता प्रत्येक 10वी, 11वी आणि 12वी यासाठी स्वतंत्र तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असेल तरी देखील तुम्ही विषयनिहाय तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. त्याचे ॲग्रिगेट ॲव्हरेज घेऊन आपण या ठिकाणी पर्सेंटेजचे 24 रूपांतर करू शकता. जर तुम्हाला हे एकूण याच्यामध्ये सहज भरणं सोपं, तुम्ही डायरेक्टली या चार्टमध्ये जरी काम केलं तरी चालेल, म्हणजे ह्या संकलित आपण ज्याला असं नाव देऊया यामध्ये जरी काम केलं तरी चालेल. आता पहा या ठिकाणी हे जे काही 10वीचे गुण आहेत हे पहिले 3 विषयाचे गुण घ्यायचे आहेत, म्हणजे ते विषय कोणतेही असू दे. म्हणून या ठिकाणी विषयाची नावं लिहिलेली नाहीत, विषय 1, 2, 3 अशा पद्धतीने केले. हे 100 गुण घ्यायचे आहेत, अर्थात या ठिकाणी 85, 72, 78 असे गुण आहेत आणि यामध्ये आपल्याला एकूण 235 हे 300 गुण मिळाले. त्याचा ॲग्रिगेट सरासरी आपल्याला या ठिकाणी किती मिळेल, 79 आणि 24% या पद्धतीने जे गुण झाले 19. आणि 11वीच्या मूल्यमापनासाठी आपल्याला काय दिलेल्या बोर्डाच्या निर्देशानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येक विषयाचे आणखी झूम करतो. आता हे जे काय प्रत्येक विषय आहेत ह्या विषयानुसार 100 जे काही विषय आहे त्याचे तुम्हाला या ठिकाणी 24% होतील प्रत्येक विषय. या पद्धतीनं आपल्याला त्याचं इव्हॉल्युशन करायचं आहे, म्हणजे 47 असेल तर त्याचे तुम्हाला या ठिकाणी ॲग्रिगेटेड ॲव्हरेजली 12 मिळेल. लक्षात घ्या, जर तुम्हाला या ठिकाणी राऊंडअप नको आहे, म्हणजे राऊंडअप काय असतं, आता 10वीला कशा पद्धतीने इंट्रक्शन होत्या, तर 10वीला सांगितलं होते की जर तुमचे 10.1 गुण झाला, एक नव्हे अगदी 0.1 जरी झाला तर त्याची पुढची संख्या घ्यायची. आता म्हणजे या ठिकाणी 11, आता 11.2 आलं तर पुढचे
पुढची त्याची संख्या घ्यायची 12. या पद्धतीनं या ठिकाणी दहावीच्या सूचना होत्या. जर तुम्हाला तसं नको असेल तर सिम्पली या ठिकाणी हा जो काय राऊंड अप आहे हा राऊंड अप या ठिकाणी फक्त तुम्ही डिलीट करा. तुम्हाला जे काही तुमचं डॉट मध्ये आहे पॉइंट मध्ये ते तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसून येईल. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सरासरी अशा पद्धतीने हे ऍव्हरेज ऍग्रिगेटेड आपल्याला या ठिकाणी त्याचं काढता येईल. त्यानंतर आपल्याला दुसरं मूल्यमापनाची पद्धत आपल्याला काय सांगितलेली आहे, बारावीच्या अंतर्गत मूल्यमापन आणि प्रथम सत्र असेल, सराव परीक्षा असेल, तुम्ही चाचण्या घेतल्या असतील किंवा काही झालं नसेल तर तुम्ही ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं विषयनिहाय मूल्यमापन तुम्हाला करायचं असेल, अशासाठी तुम्ही एखादी परीक्षा घेतली असेल तर त्याची गुण तुम्हाला या ठिकाणी 80 पैकी. जर समजा काही विषयामध्ये 80 गुण नसेल तर या ठिकाणी समजा 80 गुणाची असेल तर तिचं 32 रूपांतर या ठिकाणी 21 मध्ये होईल. 80 असेल तर 80 असेल तर या ठिकाणी त्याचं रूपांतर आपल्याला या ठिकाणी मिळेल. मात्र तुम्हाला जर 70 गुण असेल, 50 गुण असेल आणि त्याचे जर तुम्हाला ऍव्हरेज काढायचं असेल तर या ठिकाणी सिम्पली आपला जो काही या ठिकाणी फॉर्मॅट आपण दिलेला आहे यामध्ये आपण अशा पद्धतीने हे ऍड करून घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये फक्त हा फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी थोडा बदल केला की या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती त्याची चेंज करता येईल. आता पहा या ठिकाणी ह्या 12वीच्या गुणामध्ये जर तुम्हाला काही विषयाचा इतिहास भूगोल म्हणजे या सारखे जे विषय असतील तर ते 70 गुणाचे असतात आणि आपण हा जो काही केलेला आहे तो हा किती आहे 80 केलेला आहे. या ठिकाणी हे 80 तुम्ही केवळ डिलीट करायचं, या ठिकाणी 70 तुम्ही असे या ठिकाणी एंटर करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे संपूर्ण त्याचे गुण त्याचे कन्वर्ट झालेले तुम्हाला दिसून येतील. हे वरती तुम्हाला जे काही तुमचा फॉर्म्युला 12 असतो यामध्ये हे सर्व तुम्हाला दिसून येईल. ओके, तर आता पहा या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक विषयनिहाय तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे अगदी बोर्डाच्या काही नंतर सूचना येतील किंवा बोर्डानुसार जे काही तुम्हाला मूल्यमापनाची विषयनिहाय तक्ते देतील त्यामध्ये नंतर काही बदल असेल तरी देखील ते दुरुस्तीसह आपण पुन्हा या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण तो व्हिडिओ पाहूया. आणि यामध्ये ज्या काही आता सध्या तुम्हाला जे काही काम करायचं असेल तर इथून आपलं काम तुमचं चालू होईल, करायला काही हरकत नाहीये. आलेले नवीन बदलानुसार जर काही बदल असेल तर मी नक्कीच तुम्हाला पुढे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहावयास मिळेल. तोपर्यंत आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि हा एक्सेल सीट ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो म्हणजे सी मोर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ठिकाणी व्हिडिओची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये काय ते सांगितलं जातं, त्या ठिकाणी तुम्हाला मी गुगल ड्राईव्हची लिंक देतो, त्यातून तुम्ही तो व्हिडिओ डाउनलोड करू शकता. जय हिंद, जय करमवीर.